इचलकरंजीत सकल मराठा समाजाच्या वतीनं सांगली नाका नदीवेस नाका कबनूर आणि कोरोची फॅक्टरी रोड या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनावेळी वाहनधारकांनीही रस्त्यावरच आंदोलनास पाठिंबा दिला मराठा समाज आरक्षणासाठी आज इचलकरंजीत ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कबनूरमध्ये रस्त्यावर टायर पिटवून आणि रस्ता अडवून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीमध्ये जर काय कमी जास्त झालं तर तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला हातकणंगलेहून इचलकरंजीकडे येणाऱ्या फॅक्टरी रोडवरही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर कर्नाटकातून इचलकरंजीला येणाऱ्या पंचगंगा नदीपुलावर आणि सांगलीहून इचलकरंजीला येणाऱ्या सांगली, इचल सांगली नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास चालू असलेल्या या आंदोलनामुळं चारही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वाहनधारकांनीसुद्धा रस्त्यामध्ये थांबून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला